गुरुदान से तिमी रजाओ विश्व स्वधर्म सूर्य बाहो जो जे वांछी तो ते लाहो प्राणी जात हर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भटतो भूता कल्पतरुंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते अर्णव पियुषांचे चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो बहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजये होवा वेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया माननीय मुख्याध्यापक श्री पवार सर माननीय लोहार सर माननीय साखरे सर माननीय पाटील सर माननीय मोगल सर यांचं मी स्वागत करतो तसेच माजी शिक्षक जे आलेत आमच्यासाठी जे शिकवले सर्व शिक्षकांचे मी इथे स्वागत करतो तसेच नवीन जे शिक्षक आहेत त्यांचेही मी स्वागत करतो आणि ह्या मेळाव्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचेही मी त्यांच्या मनापासून आभार मानतो. या मेळाव्याची संकल्पना अशी झाली की 3 वर्षापूर्वी 9 डिसेंबर 2017 आम्ही अनौपचारिक शाळेत भेटलो होतो सर्व विद्यार्थी. जेव्हा असं ठरलं नव्हतं की सर्व मुली येतो फक्त मुलंच जमलो होतो आम्ही त्यावेळेस आम्ही ठरलो होते की आता एक मोठा कार्यक्रम करायचा की ज्यावेळेस तिथे सगळं सर्व शिक्षक असतील आणि सर्व वर्गातले मुलं असतील आणि सर्वांच्या आठवणींना आपण उजाळा द्यावं. मग हे मागच्या 3 वर्षात मंथन करत आम्ही 3 ते 4 वेळा आम्ही तारीख काढली होती.
तीन ते चार वेळा प्रत्येक जणांची उपस्थिती अनुपस्थिती या वेगवेगळ्या कारणामुळे आणि काही पुण्यातले काही सोलापुरातले काही बाहेरचे सर्वांना यायचा वेळ होत नव्हता। मग ह्यावेळेस आम्ही मागच्या 15 दिवसापासून प्रत्यक्ष सर्वांशी संपर्क करून हा 1 मे तारीख निवडला। आणि महत्त्वाचं म्हणजे पवार सरांनी माझे आपले मुख्याध्यापक पवार सर त्यांनी परवानगी दिली की 1 मेला आपण इथं आपण माजी विद्यार्थी मेळावा करू शकतो। मागच्या 15 दिवसात ज्या घडामोडी झालेत आणि ज्या विद्यार्थ्यांना जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला की ज्यांना ज्यांना फोन केला प्रत्येकाने म्हटलं की हा आपण करायचं, हा तब्बल 23 वर्षानंतर आपण जमतोय, याच्यातले निम्म्यापेक्षा जास्त जणांना आपण ओळखत पण नाही किंवा त्यांचे चेहरे पण आठवत नाही। मी रजिस्ट्रेशन काउंटरवरती होतो, मला 10% ज्यांचं मित्र आहेत माझे त्यांनाच मी ओळखू शकलो, बाकी सगळ्यांचे मी नाव विचारत होतो, तुमचं नाव काय, तुमचा वर्ग कुठला, मग त्याप्रमाणे त्यांचे नाव नोंदत होतो। ही जी ओळख जी झाली ती 23 वर्षानंतर झाली। आणि ह्या कार्यक्रमासाठी उत्साहाचं उदाहरण जर दिलं, मागील 2-3 दिवसापासून सर्व विद्यार्थ्यांचं मी ऑब्झर्वेशन करत होतो की सर्वांच्या मनात काय आहे की आता माझे वर्गमित्र भेटणार आहेत 23 वर्षानंतर, त्यांच्याशी मी गप्पा काय मारू, त्यांच्याशी वर्गातले गप्पा कसे मारायचे, कुठले सर आपल्याला शिकवायचे, कुठल्या सरांकडनं आपल्याला काय शिकायला मिळालं आणि कुठल्या शिक्षकांकडनं आपल्याला काही चांगले बोध मिळाले, या सगळ्या गोष्टींचं मंथन चालू होतं। विशेष म्हणजे सगळ्यांच्या मनात उत्साह होता आणि काही जणांच्या मनात भीती होता। भीती म्हणजे माझ्या मनात भीती होता, भीती म्हणजे आपले माननीय मुख्याध्यापक पवार सर जेव्हा शाळेत यायचो, पवार सर जेव्हा असे आले मग समजायचा आपला कार्यक्रम झाला। ही थोडी भीती अजून पण मनात आहे, पण ती मनात तशीच राहील, आपल्याकडे तो रिस्पेक्ट आपल्या राहील। आता या शाळेचे दिवस संपले, कॉलेजचे दिवस संपले, प्रत्येकजण आपापल्या करिअरसाठी वेगवेगळ्या क्षेत्राकडे धाव घेतोय। मात्र ज्या शाळेमध्ये शिकलो आपण, लहानाचे मोठे झालो, त्या वेगवेगळ्या विद्यार्थ्यांसोबत आपल्या मैत्रीचे नाते अजून जोडलेले आहे। ही नाळ तशीच राहणार आहे, ही आपण भेट असंच राहणार आहे आपली। 1998-99 बॅचच्या माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आणि आजी माजी शिक्षकांनी मेळाव्यास आपुलकीनी उपस्थिती दर्शवत प्रशालेवेळी आपलं प्रेम व्यक्त केले। या निमित्ताने जुन्या मित्रांची ते भेटी घडून आली। आपल्या या प्रशालातून हे विद्यार्थी 1999 साली केवळ बाहेर पडले नाहीत, तरी यातील अनेक विद्यार्थी आज समाजात राजकीय, सामाजिक, औद्योगिक, क्रीडा, शैक्षणिक, व्यावसायिक अशा विविध क्षेत्रात आपले कौशल्य पणाला लावत आहेत आणि अनेक माजी विद्यार्थिनी आदर्श गृहिणी म्हणून आपले कुटुंब व्यवस्थितपणे पार पाडत आहेत, ज्यांचा ऋणानुबंध आजही आपल्या या शाळेशी आहे। शेवटी मला अशी आशा आहे की आजचा हा मेळावा सर्वांना एक अद्भुत आठवण राहील आणि सर्वजण या कार्यक्रमाचा मनपूर्वक आनंद घ्यावा। आणि इथेच मी थांबतो आणि मी पुढील सूत्रसंचालनासाठी यशपालकडे सुपूर्द करतो। धन्यवाद। इथं उपस्थितांपैकी कुणी कुणी पवार सरांचा मार खाल्लेला नाही अशाने हात वर करा। खाल्लेला नाही त्यामुळं बऱ्यापैकी आपण सर्वांनी पवार सरांचा मार खाल्लेला आहे। त्यामुळं जगदीश मंडळांनी 2 हात वर केलेले आहेत। यानंतर काळजातले भाव हे नजरेने बघून कळत नसतात, भावनांचे बंध हे नेहमी जुळत नसतात। मिळतात येथे माणसे हजारोंनी लाखोंनी, पण तुमच्यासारखी माणसे रोजरोज मिळत नसतात। त्यासाठी फक्त योगायोग असावा लागतो आणि आजच्या दिवसासारखा योगायोग पुन्हा येणार नाही। म्हणून आपल्या सर्व शिक्षक वृंदांचे, गुरुजनांचे, व्यासपीठावर मान्यवरांचे आपण स्वागत आणि सत्कार आता करणार आहोत। दिग्दर्शक आहेत सगळ्यांना माहिती आहे, शाल, श्रीफळ, नॅपकिनचं पुष्पगुच्छ आणि सर्व विद्यार्थ्यांतर्फे आठवणीत यानंतर ट्रॅफिकवाले गाडी उचलून नेतात, त्यामुळे सगळ्यांनी गाड्या आत आणायच्या।
जे विद्यार्थी या ठिकाणी उभे आहेत कृपया त्या सर्वांना विनंती आहे की त्यांनी जागेत बसून घ्यायचं आहे आणि आपसात न बोलता कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे. पाण्याचा कडकडाट असं चालू राहिला पाहिजे. मानाची शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि छोटीशी अविस्मरणीय प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. मॅडम तर स्वीकारू शकतात काय अडचण नाही. पाटील सरांनी असं सांगितले की साठे सरांचा परिचय काटकुलचे मोठे बाग आहे तर असं करून द्यायचं आहे. सर समोर बघा सर समोर गणिताचा तर म्हणजेच जुने शहाणे मॅडम. आताच्या विद्यार्थ्यांना शहाणे मॅडम म्हणजे एकच माहिती आहे. आपल्या वेळेला जुने शहाणे मॅडम आणि नवीन शहाणे मॅडम असे होते. तर यापैकी जुने शहाणे मॅडम यांचा सत्कार शैलजा आतकरे यांच्या हस्ते होत आहे. मॅडम समोर. आता सरांनी सांगितलंय की आपल्या वेळेला मोरेसर नव्हते. आपल्या सर्वांना माहिती आहे पाटील मॅडम या आपल्या प्रशालेचे माजी पर्यवेक्षक श्री बीजी काळे सर यांच्या कन्या आहेत. समोर बघा सर असं क्रॉस क्रॉस समोर घेते पण बस सर इकडे बघा. भागातील विद्यार्थ्यांना संस्थेमार्फत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्यापैकी काही जण आपल्या बरोबर शिकायला होते. दयानंद आर्य बाल सदन मध्ये सर समोर बघा राहून शिक्षण घेत होते. या अशापैकीच बरेच जण पुरवण सरांची अशी ओळख आहे की आपली प्रशालेच्या माजी विद्यार्थी संघटना जी आहे तर त्या संघटनेचे सचिव आहेत. अंबेसर सुद्धा शाळेचे माजी विद्यार्थी व्यासपीठावर बसली. मोरे शशिकांत एस यांचा सत्कार रवी मुधाळकर हे करतील.
आलेला आहे जे नंतर येतील त्यांचा सत्कार आपण करणारच आहोत. आता कृपया सर्व मुलांना विनंती आहे खुर्चीवर खुर्च्या सावलीमध्ये घ्या आणि बसून घ्या, आपसामध्ये चर्चा करू नका. मुख्य कार्यक्रमाकडे आपण लक्ष देऊ. या ठिकाणी 1998-99 आपण सर्व मित्रमंडळींनी जवळजवळ 23 वर्षानंतर एकत्र आलेलो आहोत. एक सूचना आहे, काही ठिकाणी ऊन येत आहे तर प्रत्यक्ष भेटत आहोत. अनेकांना एकमेकांच्या चेहऱ्याचा नाव आणि नाव लक्षात असेल तर चेहरा आठवत नाही आपल्या सगळ्यांची अवस्था आहे. यासाठी आपण परत एकदा एकमेकांची ओळख करून घेणार आहोत. सर्वांनी आपापली ओळख सांगायची आहे. आपल्याला वेळेचं बंधन आहे, कार्यक्रम आपल्याला लवकर संपवायचा, एकमेकांना खूप एकमेकांची गप्पा मारायचे, बोलायचे, मजा करायची. तर त्यासाठी आपण फक्त जागेवरच एका ठिकाणी उभारून, आपण या ठिकाणी कॉर्डलेस माईकची सोय केली होती पण आता उपलब्ध नाहीये, तरी शक्यतो जवळ जितके जवळ होईल तितके माईकच्या जवळ येऊन प्रत्येकाने फक्त त्यानंतर पियुष शहा, नमस्कार, शिवाजी गायकवाड, रश्मी लोहार, त्यानंतर शहराज होमकर, लक्ष्मी बिजरगी, कीर्ती हिरेमठ, सरिता उदगिरी, अश्विनी तोडगे, वनिता आडम, अनिल उदगिरी, अनिल उदगिरी कुठे आहे, शहराज होमकर, हात वर कर, सचिन, अरुंधती कुदाल, चेहरा बघू द्या, आठवू द्या, फ्लॅशबॅक मध्ये जातील तोपर्यंत ते आठवतील काहीतरी प्रसंग, काहीतरी घटना. असा असा हात वर करा. किरण वल्लाल, विजय माळी, अंबादास महिंद्रकर, दोन हात वर गेले. या मुलं या जरा समोर या, समोर या इकडं. गणेश यादव, समोर या, समोर या, मागं नाही दिसणार, समोर या. बाकीचे बसून घ्या सगळे, प्लीज जरा बसून घ्या बाकीचे. पांडुरंग केत, पांडुरंग केत कुठे आहेत, हात वर करा. संदीप माडेकर, संदीप माडेकर क वर्ग, अमोल अंबारे क वर्ग, प्रवीण बत्तुल क वर्ग, रेणुका बुट्टे क वर्ग, रेणुका बुट्टे परत एकदा बघितलं नाही सगळ्यांनी, विजय गंधमल, राघवेंद्र महिंद्रकर, श्रीकांत इप्पलपल्ली, बवर्ग, बवर्गातील नाव वाचते मी आता, प्रिया गंगारे, विजयलक्ष्मी बहिरगोंडे, श्रीकांत अदलिंगे, वैशाली मंठाळे, विनायक आडम, शैलजा आतकरे, कॅमेरा
प्रीती अक्कलकोटे, विकास जैन, धनश्री गणेचारी, धनराज भावे, बघा भावे किती लोकप्रिय आहे, पण तो काही निवडणुकीला उभे राहणार नाही हा, विकास जैन, रेखा बुद्धे, राकेश सोनी, सिद्धेश्वर बिराजदार, महेश कोनाळी, सुजाता मठपती, जगदीश फंडराव, जगदीश फंडराव कॅमेरा मध्ये दिसू दे, भावी नगरसेवक, सुभाष बिराजदार, राजश्री बाळी, विजय भोसले, अश्विनी अष्टगीकर, बापरे ओळखायला पण येईल, राजश्री यंकंची, यंकंची आहे तशी ते, प्रकाश कांबळे, दयानंद आर्यपाल सदन, वरलक्ष्मी सामलेटी, सरोज लुक्ते, अपर्णा वागज, मला वाटलं ही रेखा लपत आहे, विजयलक्ष्मी भोसले, हेमा संकलेचा, रवी मुधोळकर, बस बस बस, वर्षा हेडे, सगळे सगळ्यांच्या आठवणीत आहेत, राहिले अशा पैकी कोण आहे का, मल्लीनाथ सोरडीकर, कोण राहिले नाही, हात वर करा, चेतन रुपनर, नितीन धारा, भरत मोरे, व्हिडिओ कॉलर, भरत मोरे व्हिडिओ कॉलर, नागनाथ एक्कलदेवी, डॉक्टर राजेश चौगुले, कपिल भांबुरे, समीर मुगळे, समीर मुगळे बघा सगळे जण, पांडुरंग केत, झालं पांडुरंग केत, शांती स्वरूप चिलका, बरा कोण राहिले अजून, शोभा लंगोटे, शोभा लंगोटे, त्यानंतर शुभांगी कोरे, त्यानंतर सारिका उपासे, सपना मातगुंडी,
अप्पू यलशेट्टी. अजून कोणाचं नाव राहिले का? सगळे झालेत ना, सगळ्यांची ओळख झाली ना, ओळख परेड झाली ना. यानंतर बघा, आज सगळेजण आपापलं ऑब्झर्वेशन करा. आज या ठिकाणी बरेच आपले जुने सर मॅडम उपस्थित आहेत. त्यांना भेटल्यानंतर ते जर म्हणाले की भेटल्यानंतर बघितल्यासारखं वाटतं पण लक्षात येत नाही, असं जर म्हणाले तर समजायचं की आपण पास क्लासचे होत. सर मॅडम आपल्याकडे बघून हसले म्हणजे त्याने आपल्याला ओळखलं तर आपला सेकंड क्लास. सर मॅडम आणि नुसतंच नाव नाही तर आपण केलेल्या खोड्या, उचापत्या, बक्षीस, काहीतरी आठवणीतला किस्सा असं जर सांगितलं तर फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन असं आपल्याला आज असणार आहे. प्रत्येकानं ठरवा आपण आज कोण कोण आहोत. तर या माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याला उपस्थित असणारे काही विद्यार्थी आपले शाळेबद्दलचे मनोगत व्यक्त करतील. अ वर्गातर्फे पियुष शहा यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करते. नमस्कार. उपस्थित शिक्षक शिक्षिका सर्वांचं मी आभार मानतो की त्यांनी एका फक्त विषया म्हणजे काय आमंत्रणावरती इथं आले काय. आणि सर्व उपस्थित सगळ्यांना माझा नमस्कार. जवळपास आपण 23 वर्षानंतर भेटतोय, तर मला फार आनंद होतोय की आपण सगळेजण इथं भेटतोय काय. आणि आजचा दिवस हा आठवणीतला राहो त्यासाठी आपण सगळे प्रयत्न करतोय. धन्यवाद. ने काम हो जाए, मेरी हर सांस इस वतन के नाम हो जाए. जो सिर उठे तो सामने तिरंगा हो, जो सिर झुके तो वतन को प्रणाम हो. जय हिंद फ्रेंड्स. मैं हेमा संकलेचा वाफना यहाँ उपस्थित सभी गुरुजनों का यथा योग्य अभिवादन करती हूँ और सभी दोस्तों को मेरा प्यार भरा नमस्कार. आज का दिन मेरे लिए बड़ा ही सौभाग्यशाली दिन है. मैं ऑलमोस्ट 24 साल के बाद सभी को मिल रही हूँ. आज मुझे मौका मिला है अपने सभी गुरुजनों का दिल से धन्यवाद करने के लिए, दिल से उन्हें थैंक यू बोलने के लिए. और बड़ी ही लगन से हमें जो घड़ा है आपने, आपका बहुत तहे दिल से बहुत शुक्रिया. जब डांट रहे होते थे तो हमारे अंदर की उस मूर्ति को वो आकार दे रहे होते थे, एक शिल्पकार की तरह पत्थर पे ठोकने का काम कर रहे होते थे. अंततः एक मूर्ति के रूप में उसे घड़ा जा रहा था. धन्यवाद आपको हमें डांट लगाने के लिए, हमारे अच्छे गुणों को बाहर निकालने के लिए, हमारी उस हर गलती को सुधारने के लिए. विद्यार्थी के अंदर अच्छी शिक्षा, अच्छे संस्कार और अच्छे चरित्र का निर्माण करना ही गुरुजनों का लक्ष्य होता था. पर हमें सभी क्लास वालों को सभी के सामने डांटना इंसल्टिंग की तरह फील होता था. उनकी हर डांट हमको ऊपर से नीचे पटक देती थी, पर ऐसा कभी न था. मैं जब माँ बनी तब मुझे अपने बच्चों को संभालने में बहुत परेशानी, बहुत दिक्कत होती थी. जब मैं एक बच्चे को पूरी तरह नहीं संभाल पाती थी, वहाँ अपने टीचर्स, अपने सभी टीचर्स हमें बहुत अच्छे से झेल लेते थे. शांत स्वभाव के हैं, देखो कितने अच्छे से बैठे हैं. पर कोई कोई उसमें नॉटी कहा जाता था. पर उन सभी के साथ टाइम स्पेंड करना, मजाक मस्ती करना, पूरा दिन निकल जाए फिर भी धमाल कम नहीं होती थी. ऐसी एनर्जी, दुगनी एनर्जी के साथ वापस घर जाके भाई बहनों के साथ झगड़े करना कोई हमसे सीखे. मेरे सभी दोस्तों को धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. फ्रेंड्स, अपने घर का वो हिस्सा होता है जो कभी अलग नहीं किया जा सकता. वो अपने बॉडी का वो हिस्सा होता है जो कभी इग्नोर नहीं किया जा सकता. फ्रेंड्स के साथ मैं आज भी उतनी अटैच्ड हूँ. आज भी उनके साथ मैं अपने व्यूज शेयर करती हूँ. और कभी कभी अपने दिल की भड़ास घर वालों के साथ निकालनी होती है, पर उन पे निकाल देती हूँ. फिर भी वो मुझे बहुत अच्छे से झेलते हैं. उन्हें थैंक यू, थैंक यू, थैंक यू. मैं थैंक यू करना चाहूँगी कीर्ति, अर्चना, शिल्पा. आज कोई भी यहाँ पे नहीं है, फिर भी मैं यहाँ पे हूँ क्योंकि मुझे आप सभी से मिलना था. मुझे मेरे स्कूल के हर उस कोने से इतना लगाव था, हर उस रूम में, प्रैक्टिकल रूम में जो चीज़ें मेरी अपनी थी वो मुझे आज जाके सब वापस देखनी है.
वापस उसी बचपन को फील करना है। मैं बचपन की हो जाऊं पर मेरा बचपन जवा रहे, बस वही एनर्जी मुझे बरकरार रखनी है। फाइनली मैं कहना चाहूंगी बहुत बड़ा थैंक यू अपने ऑर्गेनाइजर्स को, खुटक भाई, सभी ऑर्गेनाइजर्स को और फ्रेंड्स को जिन्होंने हमें मौका दिया फिर से अपने चाइल्डहुड यादों को ताज़ा करने का, सभी दोस्तों के साथ पुनः एक बार दिल को डबल जोश के साथ काम करने का मौका दिया। अपने गुरुजनों का फिर से आभार व्यक्त करना चाहूंगी और लास्ट बट नॉट लीस्ट अपने शब्दों को विराम दूंगी। अब तालियां बजा सकते हो आप सभी। ना दौलत में नाज करते हैं ना शोहरत में नाज करते हैं, ना दौलत में नाज करते हैं ना शोहरत में नाज करते हैं, हम स्टूडेंट है डीके असावा के अपने स्कूल और गुरुजनों पे नाज करते हैं, नाज करते हैं। थैंक यू थैंक यू थैंक यू। आज कित्येक वर्षांनी व्यासपीठावर उभं राहून बोलण्याचा योग आलाय। अगदी लोकमान्य टिळकांच्या जयंतीच्या वेळेस स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं म्हणत केलेल्या भाषणाची आठवण होती। आज आपल्यातला प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्रात भक्कमपणे उभा आहे, पण त्यामध्ये आपण शाळेत व्यतीत केलेला अनमोल क्षणांचा सहभाग खूप मोठा आहे। शाळेने जे संस्कार आपल्यावर केले ते शेवटच्या श्वासापर्यंत न विसरता येण्यासारखे आहे। या संस्कारांचा पाया भक्कम आहे, म्हणूनच आपण सर्वजण त्याच्यावर एक कळस बांधू शकतो। शाळेत शिकवलेल्या शिकवणीची हीच ताकद आहे। शालेय जीवनात आपले गुण काही आले असोत, कुणाला फर्स्ट ग्रेड मिळाले असेल, कुणाला सेकंड ग्रेड मिळाले असेल, पण जीवनातल्या परीक्षेमध्ये आपण सगळे पास झालो आहोत आणि आपण फर्स्ट क्लासमध्ये पास झालो आहोत आणि याचं सगळं श्रेय मी म्हणेन आपल्या शाळेला जातो। यामध्ये डेफिनेटली कोणाचंही दुमत नसणार आहे। आज इतक्या वर्षांनी आपण सगळेजण इथे जमलो आहोत आणि प्रत्येकाच्या शाळेतल्या आठवणी जाग्या झाल्या असतील यात शंका नाही। आपली प्रत्येकाची उपस्थिती सांगून जाते की आपल्या मनातील आपल्या शाळेचं स्थान हे सदैव अबाधित राहणार आहे आणि ते असंच कायम राहणार आहे। आजच्या स्नेह मेळाव्यात मला आपले शिक्षक आणि शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची संधी मिळाली त्याबद्दल धन्यवाद। जाता जाता कोण्या एका अनोळखी कवीची एक कविता वाचून दाखवतो जी आपल्या सर्वांच्या आत्ताच्या भावना व्यक्त करते। पुन्हा वाटे लहान व्हावे पाठीवरती दप्तर घ्यावे, पुन्हा वाटे लहान व्हावे पाठीवरती दप्तर घ्यावे, पुन्हा वाटे शाळेत जावे अन जगण्याचे सोने व्हावे, पुन्हा वाटे खेळ खेळावा जिंकलो हरलो तरी मिळावा, पुन्हा वाटे खेळ खेळावा जिंकलो हरलो तरी मिळावा निव्वळ आनंदाचा ठेवा, पुन्हा वाटे पुस्तक घ्यावे प्रत्येक पान वाचित जावे शब्दांच्या सामर्थ्याने जगण्याचे सोने व्हावे, पुन्हा वाटे लहान व्हावे। धन्यवाद। श्रीकांत आणि ह्यानंतर ब वर्गातर्फे प्रिया गंगरे यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करते। प्रिया गंगरे प्लीज कम ऑन स्टेज। आदरणीय गुरुवर्या आणि लाडक्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला सगळ्यांना माझा नमस्कार। वेळ तसा खूप कमी आहे, ऊन वाढते, त्यामुळे जास्त वेळ नाही घेणार मी, फक्त एक दोनच शब्दात मी संपेन। मी फक्त एवढंच बोलेन, शाळेचे ते दिवस आठवले की उगीचच मोठं झाल्यासारखं वाटतं। शाळेचे ते दिवस आठवले की उगीचच मोठं झाल्यासारखं वाटतं। शाळा हे आपल्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण भाग आहे। शाळा हा एपिसोड आपल्या आयुष्यातून संपला ना तेव्हा कळतो आणि खरी शाळा सुरू होते ती आयुष्याची। शाळा या दोन अक्षरी शब्दांनी आयुष्य नावाचं पुस्तक उलगडलं। थँक्यू। आणि ऑल क्लासमेट, सर्वप्रथम सर्व गुरुजन वर्ग यांना माझा नमस्कार। आजचा जो कार्यक्रम सोहळा अरेंज केला आपल्या सर्वांच्या आठवणी जुन्या जे शाळेमध्ये मजा करत होतो आपण शिकलो केलो बरं वाटलं थोडंसं, पण एक असं वाटलं की सर काहीतरी कागदावर लिहित आहेत। आम्ही शाळेत असताना काही प्रोग्राम असला तर आम्ही मागं बसायचो काहीतरी येतं
आम्ही मागे बसायचो आणि काहीतरी खोड्या करत बसायचो. त्यावेळेला पवार सर जाणून आमची नावं लिहायचे. सगळा प्रोग्राम संपला की त्यांचं रूळ आम्हाला आठवायचं आणि आमच्या हातला त्या आठवणी सुद्धा आज येत आहेत. आम्ही मागे बसायचो, पुढं कार्यक्रम चालू असायचा, चेष्टा मस्करी टवाळक्या. आज हे आम्ही तेच करतोय, आज हे आम्ही तेच करतोय. आज बघून जरा असं वाटतंय की परत एकदा शाळेत आलोय, शाळेचे दिवस परत दिसत आहेत. आताही सर लिहित आहेत. तसेच लोहार सरांची एक आठवण अशी छान आहे शाळेतली, ज्यावेळेला ते गणित शिकवत होते, ज्यावेळेला गणित शिकवत होते 1+1=2, त्यावेळेला आमच्या चर्चा चालायची. काय लहान मुलासारखं शिकवत काय माहिती, हे त्यांना कधी ऐकू गेले की त्यांच्या डाव्या हाताने जो खडू यायचा तो डायरेक्ट कुणाच्या डोक्यावर गेला तोंडावर असायचा. म्हणजे अशा काय आठवणी आहेत की जे अविस्मरणीय आहेत, कधी लक्षातून जाण्यासारख्या नाही आहेत. आता बहिर उड्याला बघितलं एक शाळेतली जुनी आठवण एकदम आठवली सांगू, छेडलं होतं तिला. मी होतो अंबादास महेंद्रकर बोललात, पण मार खाल्ला मी, छेडलं होतं विजागन म्हणली, पण सरांचा मार खाल्ला मी. ती एक अविस्मरणीय आठवण आहे. ती खाली सगळ्यांसमोर शाळेत सगळ्यांसमोर सगळे होते आणि मला 2-3 फटके मारले रुनी. म्हणजे काही आठवणी अशा आहेत की लक्षात राहत आहेत. आता काही काय आहेत की मी चेहरे ओळखतोय पण मला नावं आठवत नाही आहेत. काही मुलींना असं, आता सपना माझ्या बाजूला बसली, मी सहजच तिला बोललो, सपना बातगुंडी तिचं नाव जेव्हा घेतलं तेव्हा म्हणलं अरे सपना मी ओळखलंच नाही तिला, चेहरा आठवतोय म्हणलं पण ओळखलंच नाही. पण ठीक आहे, काय हरकत नाही. आजचा हा कार्यक्रम छान झाला, बरं वाटलं, थोडंसं थोडं मन मोकळेपणा वाटला. आजचा कार्यक्रम ज्यांनी अरेंज केला त्यांना मनापासून अगदी धन्यवाद. सगळ्या गुरुजन वर्गांनी आज वेळ देऊन कार्यक्रमाला उपस्थिती दिली त्याबद्दल पण आपलं धन्यवाद. थँक यू व्हेरी मच. सर्व शिक्षकांना नमस्कार, सर्व मैत्रिणींना आणि मित्रांना, विदरगोटे सर, सर्व शिक्षक सर्वांना नमस्कार. प्रथम आता सध्या माझी अशी अवस्था आहे, बोलायचंय खूप पण काय बोलाव हे सुचायला वेळ लागतोय, त्याच्यामुळे बोलायला सुद्धा वेळ लागतोय. ऍक्च्युली आता बरेच वर्ष झाले, जवळजवळ 23-1 वर्ष होत आले आपण सर्वजण एकमेकांपासून दूर आहे. पण जेव्हा शालिनीचा फोन आला मला की असं असं आपण अरेंजमेंट करणार आहे आणि मेळावा आपला घेणार आहे, अक्षरशः त्या क्षणाला माझ्या डोळ्यात पाणी भरलं होतं की मी कधीच या गोष्टीची कल्पना केली नव्हती की आपण कधी परत भेटू किंवा एकमेकाला पाहू असं. त्यानंतरनं जे माझी उत्सुकता वाढली आणि पुन्हा सगळ्या शाळेच्या आठवणी, सगळ्यांशी भेटीगाठी, कुठले शिक्षक आपल्याला काय शिकवत होते ह्या सगळ्या गोष्टी आठवायला लागल्या. मी तर कोटे सरांचं एक नेहमीचं वाक्य आठवतं, मला लहान व्हायला आवडतंय. मी बरोबर आहे ना, पवार सरांचा धपका मी अजून विसरले नाही आहे. धपका मी केव्हा खाल्ला ते ही सांगते, सरांना आठवते की नाही माहिती नाही आहे. हो सांगते ना, मधली सुट्टी झाली होती आपली जेवणाची आणि बेल वाजली की अर्धा डबा शिल्लक असो किंवा संपलेला असो पहिला आपण पळायचो. सर यायचे शिट्टी वाजवत आणि नेमका माझा थोडा डबा उरलेला आणि मी लास्टला उठले. बागेत कोणी नव्हतं आणि बागेचा गेटच्या ऐवजी मी आठवला का सर जे आपल्या बागेची बॉर्डर असते ना बगीचाची, तिथून मी घुसले आणि टाईट सर पुढे आले काही न बोलता खाली वाकून धपकाच घातला माझ्या पाठीमध्ये सरांनी. हा मी त्यावेळेस 7वीला होते आणि त्यानंतर मी कधीच उशीर केला नाही. सांगायचं तात्पर्य काय, सरांच शिक्षकांचं मार असो रागवणं असू दे सगळं आपल्या चांगल्यासाठी असतं. आणि तुम्हाला सांगू का, मला आता एवढं आत्तासुद्धा इतकं भरून येत आहे. मी अजून आपण ह्या शाळेतून का बाहेर गेलो आहे हे सतत असं मनाला वाटत राहते मला. त्यामुळे हे जे कोणी आपल्या मित्रांनी मैत्रिणींनी हे जे आयोजन केलं आहे प्रथम मी त्यांचा आभार मानते आणि मी करत आहे.
मी यांना व्यासपीठावरती येण्याची विनंती करते. ह्यानंतर वर्षा मी रेडी. प्रथमतः पवार सर या शाळेचे मुख्याध्यापक यांचे मी लक्ष्मीबाई तिप्पण्णा दासरी मराठी प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका म्हणून जवळजवळ 12 वर्ष कार्यरत आहे आणि 2005 माझी नेमणूक झालेली आहे. मी पवार सरांना येता जाता बघत असते पण लहानपणाची त्यांची जी शिस्तीची धास्ती होती भीती होती आत्तापर्यंत मी त्यांना कधी भेटलेले नाही आणि बोललेले नाही. अजून पण सर तुमची मला भीती वाटते सर. तुम्ही समोरून जाताना पण मी घाबरायची सर तुम्हाला. आणि आणखी असं सांगायचं आहे साखरे सर आम्हाला इंग्रजी विषयाला होते. सर कोरे मॅडम कोरे सर कोरे ओळखलेत का सर. सर पुस्तक असं एकदम डोळ्यासमोर धरून वाचायचे त्यावेळी आमचे सगळे विद्यार्थी म्हणजे क वर्गाचे विद्यार्थी काय करत होते ते सगळ्यांना माहीत आहे. मी फक्त तिथं घोषित करत नाही. त्याचबरोबर लोहार सर आम्हाला गणिताला होते आणि सगळ्या गणितामध्ये फेल व्हायचो आम्ही. मला वाटतं मुलींमध्ये मी एकटी काठावर पास होते तिथेही 7 किंवा 9 घेत होते मला आठवते ते. आणि सर फार रागालायचे ज्या दिवशी पेपर तपासून घेऊन येत होते त्या दिवशी आम्ही सगळे घाबरलेले असायचो. एकदम चिडीचूक एकदम शांत वर्ग असायचा आमचा. असं हे आमचे वर्ग या त्यावेळीचे क्लास गेलेले आहेत. त्याचबरोबर आम्हाला आईगोळे मॅडम होते अजून चित्रकलेचे सर कांबळे सर आणि आम्हाला सायन्सला शिकवायला आम्हाला काळे मॅडम फार अतिशय सुंदररित्या शिकवले. काळे सरांचे पाटील मॅडम आम्हाला अतिशय सुंदररित्या सायन्स शिकवत होते. त्यांच्यामुळे आम्हाला सायन्समध्ये अजून आवड वाढत गेलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचे अजूनही मी आभार मानते. सायन्सबद्दल गोडी त्यांच्यामुळे लागलेली आहे. शिस्तीची गोडी पवार सरांमुळे लागलेली आहे. वेळेचं महत्त्व मला पवार सरांमुळे कळालेलं आहे. लोहार सर मी गावावरून येत होते माझं गाव तांदुळवाडी. मी दररोज चालत बोरामणी नाक्यापर्यंत चालत जायचे आणि चालत यायचे आणि कधी कधी बस मिळत नव्हती. त्यावेळी लोहार सर मला बघायचे आणि मला मार्केट यार्डपर्यंत ड्रॉप करायचे. मला सरांच्या पाठीमागे बसायला भीती वाटायची. आपले सर आहेत आपण त्यांच्या पाठीमागे कसं बसायचं. सर म्हणायचे घाबरू नको तुझ्या पप्पांसारखं आहे मी बस मी तुला सोडतो. असे शिक्षक पाहिजे म्हणजे ओळखलेत का सर मला. पावसात आला कोणी कपडे होते करदमलेले केसावरती पाणी ही कविता आपल्याला आठवत असेल. फक्त पाठीवरती हात ठेवून लढ म्हणा आणि हे लढ म्हणण्याची प्रेरणा सर्व शिक्षकांनी आम्हाला दिलेली आहे. म्हणून आपण या सध्या सर्वजण स्वतःच्या पायावर आपण सध्या उभं आहोत आणि देशाचे चांगले नागरिक बनण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत. धन्यवाद सर मला बोलल्याबद्दल बोलण्याची संधी दिल्याबद्दल आयोजकांचे मी आभार मानते. धन्यवाद. मनोगत व्यक्त करायचं आहे पण आपल्याला या औपचारिक कार्यक्रमाची वेळेची मर्यादा आहे त्यामुळं हा कार्यक्रम संपल्यानंतर माईक आपलाच आहे आपण सगळं बोलणार आहोत. हे सगळं पाटी पेन्सिल दप्तर मला पुन्हा एकदा पाठीवर घ्यायचं आहे. ऑफिसची सॅग घरी ठेवून आज पुन्हा एकदा मला शाळेत जायचं आहे. बे के बे बे दुणे चार बे के बे दुणे चार करीत तालासुरात पाढा म्हणायचा आहे. व्हॉट्सअप आणि फेसबुकला देऊन सुट्टी आज पुन्हा एकदा मला शाळेत जायचंय. भूगोल पीटीच्या तासाची वाट बघून शाळेच्या मैदानात भरपूर खेळायचंय. पीटीच्या तासाची वाट बघून शाळेच्या मैदानात भरपूर खेळायचंय. ऑफिसच्या खुर्चीतच होतो सारा व्यायाम पण आज मला पुन्हा एकदा शाळेत जायचंय. दंगा मस्ती पण तेवढाच अभ्यास दंगा मस्ती पण तेवढाच अभ्यास मित्रमैत्रिणींचा प्रेमळ सहवास पृथ्वीवरचा स्वर्ग अनुभवायचाय आज पुन्हा एकदा मला शाळेत जायचंय. शाळेची शिस्त शाळेचे संस्कार शाळेची शिस्त शाळेचे संस्कार आजच्या स्वप्नांना उद्याचा आकार नव्या पिढीला जाग करायचंय आज पुन्हा एकदा मला शाळेत जायचंय. आज पुन्हा एकदा मला शाळेत जायचंय. यानंतर आपण कार्यक्रमाच्या पुढच्या भागाकडे वळत आहोत. आपल्याला आतुरता ऐकायचं आहे व्यासपीठावर उपस्थित असणारे
सर्व मान्यवर या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील. सर्वप्रथम मी आपल्या प्रशालेचे पर्यवेक्षक श्री मोहन पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. प्राध्यापक आदरणीय जितेंद्र पवार सर, माझे पर्यवेक्षक श्रीयुत लोहार सर, माझे पर्यवेक्षक श्री मोगल सर, ज्येष्ठ माजी शिक्षक साखरे सर, या ठिकाणी बिदरपोटे सर, साठे सर आणि माझे सर्व सहकारी आणि सर्व विद्यार्थी मित्र, आजच्या या 99 या बॅचचे सर्व विद्यार्थी, त्यावेळेला मी बहुतेक तुम्ही दहावी कला मी शिकवायला असेल, भूगोल या विषयाला मी पहिल्यांदाच त्यावेळेला त्या ठिकाणी आलेलो असेल, त्यामुळं पहिलाच वर्ष भूगोलला शिकवायला असल्यामुळं फारसं काही मला त्यावेळेचं आठवत नाही आहे. तरी पण ह्यामधले बरेचसे विद्यार्थी आमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात, शाळेमध्ये येतात, कधी कधी भेटतात, काही विद्यार्थी विद्यार्थिनी भेटल्यानंतर सांगतात की ह्या बॅचचे आहोत आम्ही, असं करतो तसं करतो. काही पुण्यामध्ये देखील काही विद्यार्थी आम्हाला त्या ठिकाणी आम्ही गेल्यानंतर भेटतात आणि पळत पळत येऊन सांगतात की सर मी तुमचा विद्यार्थी आहे. यात बरेचसे विद्यार्थी की नेहमी कॉन्टॅक्टमध्ये असतात, चौगले डॉक्टर्स आपल्याकडे, मी कोणाकडे कशासाठी तरी जरी गेलो मला एकदा कुत्रा चावल्यानंतर मी चौगले डॉक्टर आपले आहेत म्हटल्यानंतर मला बरं वाटलं आणि त्याला सांगितलं तू थांब बाबा मला इंजेक्शन देईपर्यंत. म्हणजे असे काही विद्यार्थी अधूनमधून ठिकठिकाणी भेटतात, त्यामुळं आम्हालाही बरं वाटतं की आपले विद्यार्थी वेगळ्या क्षेत्रामध्ये नावलौकिक वगैरे गाजवतात, वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात. तर आपल्या या स्नेह मेळाव्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या प्रशालेचे माजी पर्यवेक्षक श्री लोहार सर हे आपल्याला मार्गदर्शन करतील. तत्पूर्वी त्यांच्या पण थोडक्यात ओळख पाहू. श्री लोहार सर हे आपल्या प्रशालेचे माजी पर्यवेक्षक आहेत, प्रशालेचे माजी विद्यार्थी म्हणजे दुसऱ्या बॅचचे विद्यार्थी आहेत, माजी विद्यार्थी संघटनेचे ते अध्यक्ष सुद्धा आहेत. आदर्श शिक्षक पुरस्कार जिल्हा परिषद सोलापूर आणि 1969 ते 2004 या काळात ते 34 वर्ष आपल्या प्रशालेमध्ये कार्यरत होते. पुणे विभाग महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कोषाध्यक्ष होते आणि सोलापूर शहर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे माजी अध्यक्ष सुद्धा होते. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. बंधन आहे. आपल्या प्रशालेचे आवडते मुख्याध्यापक पवार सर, विद्यमान पर्यवेक्षक पाटील सर, माझे पर्यवेक्षक आणि माझे सहकारी मोगल सर, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सहकारी साखरे सर, समोर बसलेले विद्यमान शिक्षक शिक्षिका आणि 1989 असं होतंय वयमानानुसारखे नाही थोडंसं होतंय असं 98-99 माजी विद्यार्थी आणि विद्यमान जे सध्या आपण संसारात गुंतलेले माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, मला परवा असा निरोप आला वाडकरकडून की सर आम्ही गेट टुगेदर करणार आहोत. मग मला मागचे दिवस आठवू लागले, जवळजवळ 23 वर्ष म्हणजे जवळजवळ 2 टप्प्यापूर्वीची मला आठवण झाली आणि मला आठवू लागले की त्यावेळचे जे विद्यार्थी गणवेशात होते आता कसं दिसत असतील. आज प्रत्यक्ष तुम्हाला बघितल्यानंतर बराच तुमच्यामध्ये बदल झालेला दिसतोय. या बदलामध्ये आपल्या गुरुजनांचा सगळ्यात महत्त्वाचा वाटा आहे.
मी एक म्हणजे लहानशी एक घटना सांगतो, गोष्ट सांगतो, शिक्षकांचं योगदान किती मोठं असतं. तुम्हाला माहीत असेल पिकासो नावाचे एक चित्रकार होते, अतिशय जगप्रसिद्ध चित्रकार होते. त्यांच्या चित्राला कोट्यवधी रुपयांची मागणी असायची. तर एकदा असं पिकासो बाजारात फिरत चालले असताना एक महिला त्यांना गाठपडली, भेटली. तिने त्या पिकासोना नमस्कार केला आणि म्हणाली, सर मला तुमचं चित्र शिकवा. मग त्या पिकासोने आपल्या खिशातून एक कागद आणि पेन्सिल काढलं आणि 10 मिनिटांमध्ये त्यांनी एक चित्र काढलं आणि ते चित्र त्या महिलेला सांगितलं, हे चित्र तू विक, $1 ते विकलं जाईल, $1000 ते विकलं जाईल म्हणा. त्यानंतर ती महिला बाजारात गेली जिथं चित्र विकत होते, त्या मोहल्ल्यामध्ये ती गेली आणि त्या चित्राची विक्री करू लागली. तर एक एक जण त्या चित्राची मागणी करत असताना शेवटी एक जो रसिक होता, त्या रसिकांनी त्या चित्राची मागणी $1000 केली आणि तिला खूप आनंद झाला. 10 मिनिटांमध्ये हा चित्रकार एक चित्र काढतो आणि त्या चित्राची किंमत $1000 येते. त्यामुळं तिला थोडंसं हव्यास वाटू लागलं. त्यामुळं परत एकदा ती त्या पिकासोकडे गेली आणि तिनं विनंती केली, सर मला तुमची चित्रकला शिकवा, मी तुमच्याकडे तुमचे शिष्य होते आणि मला चित्रकला शिकवा. तुम्ही जे चित्र काढलं ते चित्र काढल्यानंतर मी 20 मिनिटांनी मी चित्र काढू शकते म्हणाले. त्यावेळेला पिकासो काय म्हणाले, बाळा हे 10 मिनिटाचं चित्र काढायला मला इतका सराव करू लागला की माझ्या आयुष्यातले 30 वर्ष गेले आणि त्या 30 वर्षाच्या परिश्रमानंतर मला हे 10 मिनिटाचं चित्र काढता आलं. तर तुला 60 वर्ष जर आयुष्य जर घालवायचं असेल या चित्रकलेमध्ये तर तू माझ्याकडे ये. त्यामुळं ती निराश झाली. जे थोडक्यात सांगायचं की शिक्षकांचं योगदान इतकं असतं, ते आपल्या वर्गामध्ये आल्यानंतर 35 मिनिट शिकवतात पण ते 35 मिनिट शिकवायला त्यांना त्यांचं आयुष्य घालावं लागतं आणि त्यामुळंच त्या आपल्या विद्यार्थ्यांना एवढं यश मिळत असतं. 22-23 वर्षानंतर तुमचा चेहरा मला बघायला मिळाला आणि त्यावेळेला आम्ही म्हटलं होतं की एक मराठी कविता आहे, अशी पाखरे येते आणि मला काय मराठी येत नाही पण तुझं मला मराठी येत नाही, मी शिकवलं नाही मराठी. आणि आता ती एक मुलगी म्हणाली, सर तुम्ही आम्हाला गणेश शिकवत होता, मी चेकटी पास झाले आणि सगळे नापास झाले. बरोबर आहे, तितक्या वर्गात होते आणि एका वर्गातली मुलं कशी असतात माहीत आहे, राम आणून घेऊ नका, चेष्टेने बोललो तुम्हाला. ती खरं बोलली असेल आणि मी खरंच बोलतोय. तर आपण सगळेजण आपल्या एका मोठ्या संस्थेचे विद्यार्थी आहेत. आपल्या संस्थेचं नाव DAV दयानंद अँग्लो वैदिक, भारतातली ही सर्वात मोठी संस्था आहे. आम्ही अभिमानानं म्हणतो की आम्ही DAVN आहोत. तर DAVNची एक परंपरा आहे, एक संस्कार आहे, त्या संस्कारामध्ये आपण वाढलेलो आहोत. ही संस्कार आपण आपल्या भावी पिढीला किंवा आपल्या मुलांना मुलींना द्या. आणि आपण जे शाळेमध्ये शिकलो आपल्या मुलांना शिकवा. एक विद्यार्थिनी म्हणजे 8-10 वर्षापूर्वी एक गेट टुगेदर होतं, ती मुलगी बेंगलोरला आहे आणि ते खरं सांगतोय, ती मुलगी बेंगलोरला आहे आणि तिनं असंच आपलं मनोगत व्यक्त करताना ती म्हणाली, सर माझ्या मुलीला तुम्ही जे गणित शिकवलं त्या गणिताप्रमाणेच मी त्या मुलीला शिकवतो आणि तिला तो आनंद वाटतो आणि ती ॲक्सेप्ट करते, त्याचा फॉलोअप करते. म्हणजे तिच्या उत्तराला मी उत्तर देत नाही, लक्षात घ्या.
तर आपलं पुढचं आयुष्य भावी आयुष्य सुखाचं जावो समृद्धीचं जावो अशी मी प्रार्थना करतो आणि मला 2 मिनिटांसाठी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद जय महाराज. म्हणजेच दयानंद अँग्लो वैदिक या आपल्या संस्थेच्या नावाचा उल्लेख केला. अगदी बालपणापासून बालवाडीत असल्यापासून दयानंद मॉडेल स्कूलमध्ये असल्यापासून मी आपल्या शाळेशी संस्थेशी निगडीत नंतर कॉलेजमध्ये पण इथं. पण 2010 साली एकदा मथुरेमध्ये जागतिक आर्य संमेलन भरलेलं होतं आणि मला त्या ठिकाणी जाण्याची संधी मिळाली आणि ते आयोजनसुद्धा दयानंद अँग्लो वैदिक या संस्थेतर्फेच केलेलं होतं. या ठिकाणी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील, फिजीचे पंतप्रधान, अशा अनेक देशांचे पंतप्रधान, आपल्या देशातले अनेक मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित होते. मोठं संमेलन होतं. तर दयानंद स्वामी दयानंद सरस्वती यांच्या मार्गदर्शनाने प्रेरणेने ज्या काही संस्था संघटना आर्य समाज असेल सुरू झालेलं आहे आणि त्या माध्यमातूनच आपल्या ज्या शाळेची संस्थेची स्थापना झाली दयानंद अँग्लो वैदिक. तर ह्याचा पसारा किती मोठा आहे, किती व्यापक आहे आणि किती मोठ्या वटवृक्षाचे आपण एक छोटेसे फांदीचे एक छोटंसं पान आहोत हे मला जाणीव त्या ठिकाणी झाली आणि खूप मला अभिमान वाटला आपल्या संस्थेबद्दल. धन्यवाद लोहार सर.